मुंबई शेअर बाजारात आज पुन्हा एकदा पडझड पाहायला मिळालेली आहे सेन्सेक्स दोन हजार पाच अंकांनी पडलाय निफ्टी सहाशे अकरा अंकांनी आपडलाय तर आशयी बाजारात पुन्हा एकदा पडझड झाल्याचं पाहायला मिळत आहे कोरोनाच्या परिणामानं शुक्रवारचे सगळे या ठिकाणी जे शेअर बाजार आहेत हे पडलेले पाहायला मिळालेले आहेत आणि आज एसबीआय कार्डचा आयपीओ बाजारात लिस्ट होणार आहे अमेरिकन रिझर्व्ह बँकेने व्याज दरात कपात केली आहे हाँगकाँग शांघाय टोकियोचे बाजारही आज गडगडलेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी जाते गुंतवणूक तज्ज्ञ अभिजित केळकर यांच्याकडे अभिजित सर शेअर बाजार आज पुन्हा एकदा कोसळलेला आहे गुंतवणूकदारांच्या मनात कुठेतरी भीती व्यक्त होते त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल त्यांनी हे जे शेअर्स आहेत हे तसेच ठेवावेत की काढावेत काय सांगाल सलग आजचा तिसरा दिवस आहे शेजर शेअर बाजारामध्ये घसरण झालेली आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूर्ण जगामध्ये विविध बाजारपेठेमध्ये जी घसरण होते त्याचा परिणाम भारताच्या बाजारपेठेवरही होतोय याच्यात काही शंका नाही mm. मात्र मला अजून एक गोष्ट इथे तुम्हाला सांगायची वाटते की आता माझ्या मते बाजारामध्ये सट्टेबाजांचं जास्त सक्रियत्व जाणवायला लागलेलं ला आहे mm. शॉर्ट सेलिंग नावाचा जो प्रकार आहे mm. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही शेअर्स न घेता फक्त वायद्यावर शेअर्स घेता आणि विकून टाकता कोरोनामुळे हे बाजारामध्ये जी घसरण लागलेली दिसते याचा फायदा आता सट्टेबाज सुद्धा घेतात आहे आणि त्याच्यामुळे ही बाजारामधली घसरण कायम सुरू आहे असं माझं मत दिसत आहे आणि गुंतवणूकदारांबद्दल जर बोलायचं झालं तर मागे मी सांगितल्याप्रमाणे सांगेल घाबरायची गरज नाही मार्केट पडून पडून किती पडणार आहे जरी सट्टेबाज सक्रिय झालेले आहे जरी जागतिक बाजारपेठेमध्ये सध्या याच प्रकारचं वातावरण आहे तरी ही घसरण कधी ना कधी थांबणार आहे जेव्हा पुन्हा कधी मार्केट वरती जाईल तेव्हा तुमच्या शेअर्सचे पैसे तुम्हाला वापस मिळतील आहे त्यामुळे घाबरू नका आणि घाबरून शेअर्स विकू नका शांत बसा हेच मी त्यांना सांगितलं सर कोरोनामुळे सगळ्या शेअर बाजारांवरती हा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय अजून किती दिवस हीच परिस्थिती असणार आहे काय सांगाल याबद्दल सध्या कोरोनाची जी परिस्थिती आहे ती मला वाटत नाही अजून पंधरा वीस दिवस तरी आटोक्यात येणार आहे आणि जोपर्यंत ही परिस्थिती सांभाळत नाही तोपर्यंत हा प्रकार चालू राहणार कारण तुम्ही बघता आता मॉल बंद होतात आहे दुकानं बंद होतात आहे बाजारपेठा बंद होत आहे तर याचा परिणाम हा कंपन्यांच्या याच्यावर होणारच आहे शेवटी त्याचा परिणाम मार्केटवर होणारच आहे त्यामुळे जोपर्यंत हा कोरोनाचा विषय संपत नाही तोपर्यंत ही पडझड चालू राहणार फक्त ही पडझड खूप प्रमाणात मी म्हटल्याप्रमाणे ही सट्टेबाज्यांमुळे होते आहे पडझड चालू राहणार पण ती अशा प्रकारे जर नाही झाली तर नॉर्मल याच्यामध्ये हळूहळू ती पडझड होणं अपेक्षित आहे सर एक शेवटचा प्रश्न जाता जाता तो म्हणजे जर ज्यांना नव्याने पैसे यात गुंतवायचे आहेत शेअर बाजार त्यांच्यासाठी ही चांगली संधी असू शकते का येस yes, येस yes. ज्यांना नव्याने पैसे गुंतवायचे आहे त्यांच्याकरता ही सुवर्ण संधी आहे त्यांचे आवडते शेअर जर त्यांच्या चांगल्या किमतीत मिळत असेल तर नक्की घ्या पण मी सांगितल्याप्रमाणे येणारे दहा पंधरा दिवस पुन्हा मार्केट पडणार आहे त्यामुळे त्याची घाई करू नका व्यवस्थित रेट जेव्हा तुम्हाला वाटतो की हा योग्य दर आहे तेव्हा तुम्ही नक्कीच द्या लॉंग टर्म मध्ये तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे नक्कीच धन्यवाद अभिजित सर तुम्ही आमच्याशी केलेल्या बातशितीसाठी